ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. कांजूर मार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितलं आहे. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते आणि कशासाठी असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूर मार्गला होणार असल्याची घोषणा केली, त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. सदरचा प्रकार त्वरित थांबवावा, अन्यथा महावितरण कंपनीच्या विरोधात शिवसेना उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती माने यांनी मुख्य कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे दिलाय. UPS MPS बाकी फायनल एक्झाम आहेत, त्यांचे एक्झाम चालू आहेत, तसेच काही मुलांचे ऑनलाईनवरती घरी अभ्यास पण चालू आहे. आणि आजकाल रोजच्या वेळामध्ये जे लपंडाव चालू केलं आहे, विजेचा लपंडाव चालू केलेला आहे, त्याच्यासाठी मी अग्रवाल साहेबांना जाऊन भेटली, त्यांना सांगितली की सध्याची एक्झाम चालू आहेत, मुलांच्या भवितव्यावर काही परिणाम नको व्हायला, त्याच्यासाठी त्यांना लाईट बंद नका करू मध्ये. कर्मयोगी शंकर रावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020-21 31वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पूजन समारंभ विधिवत पूजेसह महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील, व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले यांच्या शुभहस्ते व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी साखर कारखाना या हंगामात विक्रमी ऊस गाळप करणार असल्याचे सांगितले. हर्षवर्धन पाटील म्हणाले की या गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी 14 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रामध्ये हजर झालेले आहे. व्यवसाय कर्मयोगी शंकरावजी पाटील साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा आज शुभारंभ झालेला आहे आणि 84 गावातला जवळपास 14 लाख टनाचं गाळपाचं उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे. साधारणतः 12-12.5% पर्यंत रिकव्हरी राहील अशी अपेक्षा आहे. सर्व आमचे सभासद, कर्मचारी, अधिकारी, शेतकी विभाग सर्वांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळं एक विक्रमी गाळपाचा यशस्वी हंगाम या वर्षी आपल्याला कर्मयोगी कारखान्याचा करावा लागेल. अकोला आगार क्रमांक 2 सुरू करण्यात आलेल्या बसची सेवा मागील महिन्यापासून सुरू करण्यात आली होती. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार आता सर्व बस सेवा सॅनिटाईज करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबईसाठी शिवशाही बस एसटी महामंडळ येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. तसेच एसटी महामंडळकडून शेतकऱ्यांकरता मालवाहतूकची सेवा पण सुरू करण्यात आली आहे. तर या संधीचा लाभ शेतकरी यांनी घ्यावा असे आवाहन अकोला एसटी महामंडळाचे बस स्थानक प्रमुख अरविंद पिसोळे यांनी केलं आहे. तसेच सर्व प्रवाशांनी तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करूनच बस सेवेचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन यावेळी करण्यात आलंय. महाराष्ट्रातील भटक्या जमातीमधील समाज बांधवांच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी भिगवण येथे केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. भटक्या विमुक्तांमध्ये अनेक जाती जमाती येत असून आजही हा समाज विकासापासून वंचित असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर या समाजाकरिता भारतीय जनता पक्ष ठोस कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी प्रत्यक्ष संयोजक झाल्यानंतर मी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे त्या पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आगामी काळामध्ये भटकेमुक्तांचं संघटन कसं काढावं या दृष्टिकोनातून आज मी माझा प्रवास सुरू केलेला आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे.
बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर होत असलेल्या टीकेच्या विरोधात अकोल्यातील अशोक वाटिका चौकात सम्राट अशोक सेनेने नितेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या समाज कंटकांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ताबडतोब गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी सम्राट अशोक सेनेतर्फे करण्यात आली। तसेच नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सम्राट सेनेने पुतळा दहन केला। या महाराष्ट्रामध्ये जे काही बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका होत आहे हे टीका तात्काळ थांबले पाहिजेत आणि सोशल मीडिया मार्फत बाळासाहेबांवर भरपूर पोस्ट व्हायरल होत आहेत। या गोष्टीमुळे आमच्या भावना दुखवल्या जात आहेत। या महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की हा जो प्रकार चालू आहे हा प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावं, नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू। गंगापूर तालुक्यातील अगर कानडगाव येथे एका महिलेने कासवाची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने कासव आपल्या घरात ठेवले याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या महिलेला अटक केली असून तिच्या ताब्यातील कासव जप्त केलाय। पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ मुरकुटे यांच्या फिर्यादीवरून त्या महिलेच्या विरोधात वन्यजीव प्राणी संरक्षण 1972 कायद्यानुसार विविध कलमान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंदर सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय मानकर हे करीत आहेत। परभणी जिल्ह्यातील तरोडा पाटी येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे व मास्क वाटपाचे कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अकबर लाला मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते। रक्तदानाची सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यामध्ये अनेकांनी रक्तदान करून जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदविला। गेवराई शहरातून जाणाऱ्या विद्रुपा नदीला अतिवृष्टीमुळे पूर आलाय। 28 वर्षांमध्ये पहिल्यांदाच या नदीला पूर आलाय। गोविंदवाडीच्या वरच्या तलावात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गोविंदवाडी ओव्हरफ्लो झाल्यामुळे विद्रुपा नदीला महापूर आलाय। या विद्रुपा नदीच्या गेवराई शहरालगत असणाऱ्या तमखाने बंधूंच्या फरसांच्या कारखान्यामध्ये पाणी शिरल्याने तब्बल 2 लाखांचे नुकसान झालंय। तमखाने बंधूंनी याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे मागणी केली आहे। औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने काल अटक केली असून त्यांच्याकडून 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी सापळा रचून रांजणगाव येथून सकाराम जगताप व प्रताप कोरडे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एका गुन्ह्यातील मोटरसायकल व इतर ठिकाणी लपून ठेवलेल्या 1,55,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। तसेच आरोपींकडून आणखी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याबाबत वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले। यासह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।